सर काय अर्थ आहे का याला मला सांगा? धक्का बसला मला हे वाचून. याची आई तर जेवली नाहीये कालपासून. काय ना सबदीस, या सर्व प्रकरणात मी स्वतः गोंधळून गेलोय. करते ही विद्या आमच्या शाळेतली सगळ्यात गुणी विद्यार्थी. पहिला नंबर कधी सोडला नाही पोरीने. पण हे 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 असं करावं तेच मला नंबर वाटतंय. उद्या तुझे वडील माझ्या शाळेत आले तर काय उत्तर देऊ मी त्यांना? सर पण गप्पा बैस. सबनीस मला वाटतं ना अजूनही मला शंका आहे की हे नेमकं कोणी लिहिलंय. आणि तू जर हे स्वतः लिहिलं असेल तर यापुढे असा फालतूपणा मला माझ्या शाळेत चालणार नाही, लक्षात ठेव. सबनीस मी या सर्व प्रकरणाची शहानिशा करतो आणि तुम्हाला सांगतो. या तुम्ही. विद्या 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 एक मिनिट माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घ्यायचंय तुझं? काय काय नाही केलं तिने तुझ्यासाठी. पण तू तिने पाठवलेलं एक पत्र सुद्धा तुला जपून ठेवता आलं नाही. खरंच तिने लिहिलेलं? हो. मग काय मी लिहिणार तुझ्यासाठी? पत्र चांगलं होतं बाय द वे. किती मेहनतीने लिहिलं होतं आम्ही ते. तू उपाशी नाही राहावा म्हणून ती उपाशी राहते. तू खेळा जिंकावं म्हणून प्रत्येक वेळी ती हरते. पण तू तीन रात्री जागून तुझ्यासाठी लव पॅराशूट बनवलं. ते काय माझ्यापर्यंत पोहोचलं नाही? अरे अरे हा बट एक एक सेकंड ऐकून घे. ओके काय ऐकायचं तुझं? सगळ्या शिक्षकांची लाडकी होती ही, पण आज तुझ्यामुळे हिला सर्वांपुढे मान खाली घालावी लागतीये. हा पण आता तू ह्या सगळ्या गोष्टींचा दोष मला का देते? प्रेम करतेस ना तर येऊन सांगायचं. लेटर लिहिण्याची काय गरज होती? कसला वेड आहे रे हा? तुला कळतं का मुली प्रेम कसं व्यक्त करतात ते? सोड ना मीरा, भावना शून्य माणसाला काय काय करणार प्रेम का असतं ते. त्यासाठी मनात भावना असाव्या लागतात. विद्या हात सोड, हात सोड विवेक, हात सोड. यापुढे कधीच माझ्याशी बोलू नकोस आणि भेटूही नकोस.